आज आपण या ठिकाणी आपल्या इंग्रजी पुस्तकामधील 1.6 ॲक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश या ठिकाणी आज आपण घेणार आहोत. आता 1.6 हा जो आपला लेसन आहे किंवा हा जो काय धडा आहे तो या ठिकाणी आपला संपलेला आहे आणि याच्यावरचे जे काय आपलं इंग्लिश वर्कशॉप असेल तर ते वर्कशॉप सर्वांनी या ठिकाणी आपल्या वहीमध्ये लिहिलेलं असणार आहे अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो किंवा अशा या ठिकाणी करतो. आणि आज या ठिकाणी आपण या धड्यामधील एक ॲक्टिव्हिटी आहे, एक या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आहे, या ॲक्टिव्हिटीला या ठिकाणी लाईव्ह इंग्लिश असं म्हणतात. ह्या ॲक्टिव्हिटीला लाईव्ह इंग्लिश असं या ठिकाणी म्हणतात. आता लाईव्ह इंग्लिश म्हणजे काय आहे तर या ठिकाणी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण या ठिकाणी इंग्रजीचा वापर करत असतो. रोजच्या जीवनामध्ये या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी इंग्रजी विषयाचा किंवा इंग्रजी भाषेचा या ठिकाणी आपल्याला किंवा इंग्रजीचा या ठिकाणी आपल्याला वापर करावा लागतो. म्हणून याला आपण काय म्हणतो, लाईव्ह इंग्लिश असं या ठिकाणी आपण म्हणतो. आता आज आपण या ठिकाणी थोडक्यात किंवा थोडीशी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. इंग्लिश इज नॉट समथिंग दॅट यू सी ओनली इन युअर टेक्स्ट बुक अँड क्लासरूम. आता या ठिकाणी आपण इंग्रजी नुसतं किंवा इंग्लिश जे आपलं आहे हे आपण नुसतं आपल्या पुस्तकामध्ये किंवा नुसतं वर्गामध्ये या ठिकाणी आपण पाहत नाही. म्हणजे नुसतं एवढंच मर्यादित नाही की पुस्तकामध्ये आहे, वर्गामध्ये आपण तास असतात इंग्रजी विषय असतो, म्हणजे एवढंच या ठिकाणी इंग्रजी विषय आपल्या या ठिकाणी मर्यादित नाही. वी यूज इंग्लिश फॉर मेनी पर्पजेस इन आवर डे टू डे लाईफ. आणि म्हणून आपण जे काही इंग्रजी आहे किंवा जे काही इंग्लिश आहे तर हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण काय करत असतो, अनेक कारणासाठी किंवा अनेक हेतूसाठी या ठिकाणी आपण दिवसेंदिवस किंवा दिवसामध्ये या ठिकाणी आपण त्याचा वापर करत असतो. समटाईम्स वी हॅव टू फिल इन फॉर्म्स. आणि मग आपण काही वेळेस त्याचा वापर या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी करत असतो. अँड ॲप्लिकेशन्स इन इंग्लिश. आणि काही ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन्स या ठिकाणी इंग्रजीमध्ये करावी लागतात. म्हणजे अशा प्रकारे आपण या इंग्रजीचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापर करत असतो. हिअर अ स्पेसिमेन ऑफ अन ॲप्लिकेशन फॉर अ लायब्ररी मेंबरशिप. आणि मग या ठिकाणी आपल्याला या पान नंबर 33 वरती आपल्याला एक नमुना त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्मचा नमुना त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की जो नमुना आहे ग्रंथालयासाठी आपल्याला त्या ठिकाणी सभासद व्हायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे. म्हणजे ग्रंथालयामध्ये आपल्याला सभासद व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. तेव्हा आपल्याला कॅन यू फिल इट ऑन युअर ओन. मग हा जो काय फॉर्म आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी ग्रंथालयामध्ये सभासद या ठिकाणी आपल्याला व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक इंग्रजी फॉर्म म्हणजे लाईव्ह इंग्लिश या ठिकाणी आपल्याला तो फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. तेव्हा तो फॉर्म या ठिकाणी आपल्याला इंग्रजीमध्ये भरता आला पाहिजे. तो फॉर्म या ठिकाणी इंग्रजीमध्ये आपल्याला भरता आला पाहिजे म्हणजे या ठिकाणी त्याचा इंग्रजी भाषेचा किंवा इंग्रजी या ठिकाणी वापर झाला म्हणजे लाईव्ह या ठिकाणी इंग्लिश आलं, या ठिकाणी लाईव्ह इंग्लिश आलं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला त्यांनी एक नमुना दिलेला आहे, त्यांनी आपल्याला पेज नंबर 33 वरती एक नमुना दिलेला आहे. आता तो नमुना कोणता आहे, तो नमुना कोणता आहे हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे किंवा तो नमुना आपल्याला या ठिकाणी भरता आला पाहिजे आणि तोच आपण फॉर्म या ठिकाणी आज पाहतोय. आता त्या फॉर्मचं नाव आहे ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप. त्या फॉर्मचं नावच आहे म्हणजे ग्रंथालयामध्ये आपल्या शाळेमध्ये जे काही ग्रंथालय असतात त्या ग्रंथालयामध्ये आपल्याला पुस्तकं वाचण्यासाठी घ्यावी लागतात आणि त्याच्यासाठी आपल्याला सभासदाचा अर्ज त्या ठिकाणी भरावा लागतो. सभासदाचा अर्ज त्या ठिकाणी भरावा लागतो आणि तो अर्ज या ठिकाणी आपण भरतोय. आणि मग आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी जो काय पहिला कॉलम आहे, आपल्याला पहिला कॉलम आहे नेम म्हणलेला आहे त्या ठिकाणी आणि कंसात दिलेला आहे इन ब्लॉक लेटर्स. इन ब्लॉक लेटर्स म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला आपलं स्वतःचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे, आपल्याला स्वतःचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. आणि हे नाव कशामध्ये लिहायचं आहे तर ब्लॉक लेटर्स म्हणजे आपली जी काही मोठी अक्षरं आहेत, जी काही मोठी अक्षरं आहेत तर त्या अक्षरामध्ये आपल्याला आपलं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. आणि मग नाव लिहित असताना त्यांनी त्या ठिकाणी नमुना दिलेला आहे, त्यांनी त्या ठिकाणी नमुना दिलेला आहे. आता सुरुवातीला आपल्याला सांगितले त्यांनी लास्ट नेम आहे कंसामध्ये म्हणजे या ठिकाणी आपलं आडनाव सुरुवातीला लिहायचं आहे. त्यानंतर आहे फर्स्ट नेम आहे म्हणजे आपलं सुरुवातीचं जे काही नाव आहे तुमचं नाव आहे ते नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे.
आणि पुढे आहे मिडल नेम आहे म्हणजे आपल्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे पहिला कॉलम आपलं नाव या ठिकाणी आडनाव तुमचं सुरुवातीचं नाव आणि वडिलांचं नाव या ठिकाणी अशा प्रकारे हा पहिला कॉलम या ठिकाणी आपल्याला लिहावा लागतोय. आता त्याच्यानंतर खाली दुसरा कॉलम आहे या ठिकाणी क्लास विचारला त्या ठिकाणी आपल्याला क्लास विचारलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वर्ग लिहावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही आता इयत्ता सातवीमध्ये शिकत आहात आता इयत्ता सातवीमध्ये शिकतोय म्हटल्यानंतर आपण काय करणार आहे त्या ठिकाणी क्लास आपला त्या ठिकाणी टाकणार आहे सेवन्थ क्लास आपला त्या ठिकाणी टाकणार आहे. त्या ठिकाणी पुढे आपल्याला विचारते डिव्हिजन विचारलेले आहे. डिव्हिजन म्हणजे आपली तुकडी त्या ठिकाणी त्यांनी विचारलेली आहे म्हणजे आपण तुकडी त्या ठिकाणी ए डिव्हिजन त्या ठिकाणी टाकणार आहे. त्यानंतर पुढे रोल नंबर आपल्याला विचारलेला आहे. रोल नंबर आपल्याला विचारलेला आहे. तुमचा जो काय रोल नंबर हजेरी पत्रकावर असणार आहे तर तो रोल नंबर आपल्या या ठिकाणी टाकावा लागणार आहे. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याचा नंबर एक नंबर आहे सुरुवातीचा तर 7101 हा नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे. आता तो कॉलम झाल्यानंतर त्याच्या खाली डेट ऑफ बर्थ पुढचा कॉलम आहे. डेट ऑफ बर्थ म्हणजे आपली जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला लिहावी लागणार आहे. आता जन्मतारीख लिहित असताना त्या ठिकाणी आपल्याला तीन प्रकारचे त्या ठिकाणी बॉक्स त्या ठिकाणी दिलेले आहे. आता सुरुवातीला त्या ठिकाणी आपल्याला दोन बॉक्स दिल्यानंतर त्याच्या खाली डी डी दुसऱ्या पुढे MM आणि तिसऱ्या कॉलमच्या पुढे YYY अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला चार बॉक्स दिलेले आहेत. म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला या ठिकाणी जन्म तारखेचा जो काही दिवस आहे तर तो दिवस या ठिकाणी लिहावा लागणार आहे. समजा या ठिकाणी एखाद्या विद्यार्थी जन्मतारीख या ठिकाणी 5/6/2005 अशा प्रकारची या ठिकाणी जर जन्मतारीख या ठिकाणी असेल तर आपल्याला या ठिकाणी तुमचं सुरुवातीचं जो काही 5 आहे तर त्या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये जो दिवस आहे DD त्याच्यामध्ये 05 हा आकडा त्या ठिकाणी आपल्याला लिहावा लागणार आहे. त्यानंतर पुढे मंथ आहे म्हणजे 06 हा मंथ किंवा महिना त्या ठिकाणी लिहावा लागणार आहे. आणि त्या ठिकाणी पुढे आपल्याला त्यांनी वर्ष विचारलेलं आहे. इयर म्हणजे वर्ष आहे तर त्या ठिकाणी आपण 2005 अशा प्रकारचं वर्ष 2005 अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जन्मतारीख लिहावी लागणार आहे. त्यानंतर पुढचा जो कॉलम आहे त्याला आपण जेंडर म्हणजे लिंग म्हणतो आपण त्याला लिंग. आणि त्याच्यापुढे मेल आणि फिमेल अशा प्रकारचे दोन बॉक्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग आता त्याच्यामध्ये समजा मुलगा असेल तर त्या ठिकाणी मेलवरती काय करणार आहे टिक मार्क करणार आहे. फिमेल असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे फिमेल म्हणजे स्त्री या ठिकाणी त्याच्यावरती टिक मार्क होणार आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्री म्हणतो आपण. मेल म्हणजे पुरुष फिमेल म्हणजे स्त्री अशा प्रकारचे त्या ठिकाणी टिक मार्क होणार आहे. त्यानंतर त्याच्या खाली आहे ॲड्रेस आहे. आपल्याला या ठिकाणी पत्ता लिहावा लागणार आहे. तुमचा जो काही पत्ता असेल तर तो पत्ता या ठिकाणी आपल्याला लिहावा लागणार आहे. समजा या ठिकाणी एखादा विद्यार्थी यशवंतनगर ठिकाणी जर राहत असेल तर त्या ठिकाणी आपण ॲट पोस्ट यशवंतनगर तालुका माळशिरस डिस्ट म्हणजे जिल्हा म्हणतो आपण त्याला शॉर्ट फॉर्म आहे तर डिस्ट सोलापूर अशा प्रकारे तो ॲड्रेस या ठिकाणी लिहावा लागणार आहे. ॲट पोस्ट यशवंतनगर तालुका माळशिरस डिस्ट थोडक्यात घेतोय आपण सोलापूर. आणि त्या पुढे आपल्याला जो पुढचा पिनकोड नंबर आहे आपल्या पोस्टाचा जो यशवंतनगरचा जो काय पिनकोड नंबर आहे तर तो पिनकोड नंबर आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागतो. पिनकोड नंबर त्या ठिकाणी आपल्याला लिहावा लागतो. आता त्यानंतर त्याच्या खाली कॉलम आहे नेम ऑफ द गार्डियन आपल्या त्या ठिकाणी पालकाचं नाव आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. पालकाचं नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार आहे. आणि पालकाचं पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहिल्यानंतर परत खाली आपल्याला त्यांनी ॲड्रेस पत्ता परत एकदा आपल्याला या ठिकाणी पत्ता विचारलेला आहे. आणि मग तो जो पत्ता असेल पालकांचा जो काही जो पत्ता असेल तो पत्ता या ठिकाणी आपल्याला लिहावा लागणार आहे. त्याच्यानंतर खाली त्या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला फोन नंबर दिलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला फोन नंबर मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पुढे ईमेल आय डी आहे जो काही ईमेल आय डी असेल तर तो ईमेल आय डी या ठिकाणी आपल्याला पुढं टाकावा लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तो फॉर्म भरल्यानंतर
आपल्याला त्या ठिकाणी ग्रंथालयाचे जे काही नियम आहेत तर ते नियम आपण वाचावे लागतील आपल्याला. आणि वाचल्यानंतर खाली आपण त्या ठिकाणी नियम वाचले असं म्हणून आपल्याला त्या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी तारीख टाकावं लागणार आहे, डेट लिहिलेली आहे ज्या दिवशी आपण फॉर्म भरतो ग्रंथालयामध्ये सभा सदस्यासाठी. आपण ज्या दिवशी फॉर्म भरतो त्या दिवशीची आपल्याला तारीख त्या ठिकाणी टाकावी लागणार आहे. आणि उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला स्टुडंट सिग्नेचर आहे, स्टुडंट सिग्नेचर म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याची सही. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला वरती किंवा खाली त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, स्टुडंट सिग्नेचर आपल्या विद्यार्थ्याची सही, तुमची सही या ठिकाणी तुम्हाला करावी लागणार आहे. आणि मग त्याच्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी मेंबरशिप फीज, टिक द करेक्ट ऑप्शन. त्या ठिकाणी आपल्याला मेंबरशिप किंवा सभासद आपल्याला ग्रंथालयामध्ये कसं त्या ठिकाणी पाहिजे आहे त्याची त्या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे न्यू मेंबर्स, आता नवीन जे सभासद आहेत किंवा आपल्याला प्रथमच या ठिकाणी त्या ग्रंथालयाचं सभासद व्हायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हाफ इयरली म्हणजे 6 महिन्यासाठी आपल्याला ₹50 आहे, वर्षासाठी आपल्याला त्या ठिकाणी इयरली म्हणलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला ₹100 आहे. म्हणजे जे आपलं जसं पाहिजे 6 महिन्याची आपल्याला सभासद या ठिकाणी पाहिजे असेल तर आपण हाफ इयरलीवरती टिक मार्क करू शकतो, वर्षाची पाहिजे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी तिथं टिक मार्क करू शकतो. आणि रिन्युअल्स या ठिकाणी पहिलं आहे, नंतर आपल्याला रिन्युअल्स करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कमी फी आहे, जे आपल्याला जो ऑप्शन त्या ठिकाणी पाहिजे आहे त्या ठिकाणी आपण ते टिक मार्क करायचं आहे. आणि उजव्या बाजूला लिहिलेलं आहे फॉर ऑफिस यूज ओनली, त्या ठिकाणी आपण काही करायचं नसतं, त्या ठिकाणी आपण काही करायचं नसतं, ती जी माहिती आहे तर ती ऑफिसची माहिती किंवा ग्रंथालयानं भरावायची ती माहिती आहे. युजर आय डी आहे, कार्ड इश्यूड ऑन आहे आणि लायब्ररियन सिग्नेचर आहे, ग्रंथपालची सही आहे. तो जो उजव्या कोपऱ्यातला जो कॉलम आहे तो कॉलम या ठिकाणी ग्रंथालयानं भरायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लाईव्ह इंग्लिशमध्ये आज आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप म्हणजे ग्रंथालयासाठी ग्रंथालय सभासद होण्यासाठी आपण कशा प्रकारचा अर्ज करावायचा हे आपण या ठिकाणी आज पाहिलं आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा जो काय ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप आहे लाईव्ह इंग्लिशमध्ये, तर हा फॉर्म या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घरी या ठिकाणी भरायचा आहे आणि तो भरून या ठिकाणी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती या ठिकाणी तो विद्यार्थ्यांनी मला दाखवण्यासाठी टाकायचा आहे. तर आज या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.